लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून राजकारणात महिलांची ही मोठी ताकद असल्याचं समोर आलंय. वेगवेगळ्या पक्षांकडून महिला उमेदवार रिंगणात होत्या. त्यात काहींनी मोठा विजय मिळवत खासदारकी कायम ठेवली आहे, काहींनी पहिल्यांदाच संसद प्रवेश मिळवलाय, तर काहींना मात्र खासदारकीपासून दूर राहावं लागणार आहे. 2024 लोकसभा निवडणुकीत अशा कोणत्या महिला उमेदवार आहेत ज्यांच्या विजयाची चर्चा झाली आहे किंवा त्यांच्या मैदानात उतरण्याचीही चर्चा झाली आहे. देशभरासह राज्यातल्या महिला उमेदवारांच्या लढती कशा झाल्या हे जाणून घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्वाती पाटील, लोकमत.com मध्ये आपलं स्वागत आहे. सुरुवात करूयात बारामतीच्या विद्यमान खासदार असलेल्या आणि संसदरत्न ही पदवी मिळवलेल्या सुप्रिया सुळेंपासून. महिला उमेदवार म्हणून लढताना सुप्रिया यांना पक्षासोबतच कुटुंबाशी लढत द्यावी लागली. त्यांच्यासमोर त्यांच्या वहिनी म्हणजे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा यांनीच आव्हान दिलं होतं. त्यात सुप्रिया सुळे यांनी तब्बल 1.5 लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवला. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यामुळे मतविभागणीचा फटका कुणाला बसणार अशी चर्चा होती. मात्र सुनेत्रा पवार यांचा पराभव करत सुप्रिया सुळे पुन्हा एकदा खासदार झाल्यात. हनुमान चालीसावरून थेट मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर जात आव्हान देणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागलाय. त्यांना काँग्रेसचे राजकारणात नवखे असलेल्या बळवंत वानखेडेंसमोर हार पत्करावी लागली. केंद्रीय मंत्री असलेल्या भारती पवार यांना दिंडोरीमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे भास्कर भगरे यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवत धक्का दिला. भास्कर भगरे यांनी भारती पवार यांचा 1 लाखांहून अधिक मताधिक्य मिळवत पराभव केला. सोलापूरमध्ये पहिल्यांदाच खासदारकीसाठी लढणाऱ्या काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना राम सातपुतेंच्या माध्यमातून भाजपनं आव्हान दिलं होतं, मात्र त्यातही भाजपला यश मिळालं नाही. प्रणिती शिंदे यांनी राम सातपुतेंचा 70,000हून अधिक मतांनी पराभव केला. रावेरमधून भाजपच्या रक्षा खडसे यांनी विजय मिळवलाय. त्यांच्यासाठी सासरे एकनाथ खडसे मैदानात उतरले होते. एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादीला रामराम करत सुनेचा भाजपसाठी प्रचार केला हे विशेष. त्याच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार असलेले श्रीराम पाटील यांचा रक्षा खडसे यांनी 3.5 लाखांच्या वर मताधिक्य मिळवत पराभव केला. चंद्रपूरमधून भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांचा प्रतिभा धानोरकर यांनी दणदणीत पराभव केला. विशेष म्हणजे काँग्रेस नेते आणि प्रतिभा यांचे पती दिवंगत सुरेश धानोरकर यांनी भाजपच्याच हंसराज अहिर यांचा पराभव केला होता. त्यांच्यानंतर प्रतिभा यांची ही पहिलीच निवडणूक होती ज्यात प्रतिभा यांनी मंत्री असलेल्या मुनगंटीवार यांचा 2.5 लाखांहून अधिक मताधिक्य मिळवत पराभव केला. धुळे मतदारसंघातून काँग्रेसच्या डॉक्टर शोभा बच्छाव विजयी झाल्या. केंद्रात मंत्री असलेले भाजपचे सुभाष भामरे यांचा बच्छाव यांनी पराभव केला. नंदुरबारच्या भाजप उमेदवार हिना गावित यांना काँग्रेसच्या नवख्या गोवाल पाडवी यांच्याकडूनच पराभव पत्करावा लागला. विद्यमान खासदार असलेल्या हिना गावित यांना 1.5 लाखांच्या फरकानं काँग्रेसचे गोवाल पाडवी यांनी पराभूत केलं. मुंबई उत्तर मध्यमधून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड जिंकल्या त्यांनी भाजपचे उज्ज्वल निकम यांचा पराभव केला. उज्ज्वल निकम यांची ही पहिलीच निवडणूक होती. त्यात हा मतदारसंघ शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ होता, तरी यावेळी काँग्रेसनं ही जागा लढवली आणि विजयही मिळवला. कल्याण मतदारसंघातून वैशाली दरेकर यांनी श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात लढत दिली, मात्र यात त्यांचा पराभव झाला. उद्धव ठाकरे पक्षाच्या वैशाली दरेकर यांनी मुख्यमंत्री पुत्र आणि भाजपचे विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात लढत दिली होती, ज्यात त्यांना हार पत्करावी लागली. या व्यतिरिक्त धाराशिव मधून अर्चना पाटील आणि यवतमाळ वाशिम मधून राजश्री पाटील या नवख्या महिला उमेदवारांनाही हार सोसावी लागली. पण राज्यात सर्वात जास्त चर्चा झाली ती पंकजा मुंडे यांच्या पराभवाची. याचं कारण बजरंग सोनवणे आणि पंकजा मुंडे या दोघांमध्ये विजय कुणाचा होणार यावरून मतमोजणीच्या शेवटच्या फेरीपर्यंत उत्सुकता ताणून धरली होती. पंकजा जिंकतील असा अंदाज असताना शेवटच्या क्षणी 6,553 मतांनी बजरंग सोनवणे विजयी झाले आणि पंकजांचा पराभव झाला. गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय वारसा लाभलेल्या राज्यात मंत्री राहिलेल्या पंकजा यांचा हा पराभव कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागलाय. या व्यतिरिक्त देशभरात राष्ट्रीय पातळीवरही अनेक महिलांनी चांगली कामगिरी करत विजय मिळवलाय. पश्चिम बंगालच्या कृष्णानगर मतदारसंघातून पुन्हा एकदा तृणमूलच्या महुआ मोइत्रा खासदार झाल्यात. आपल्या प्रभावी वक्तव्यानं त्यांनी याआधी संसदेत छाप पाडली आहे. महुआ यांनी भाजपच्या अमृता राय यांचा 1 लाखांहून अधिक मतांनी पराभव केला. उत्तर प्रदेशच्या मथुरा मतदारसंघातून भाजपच्या हेमा मालिनी यांनी विजयाची हॅट्रिक केली आहे. त्यांनी काँग्रेसचे मुकेश धनगर यांचा जवळपास 3 लाखांहून अधिक मतांनी पराभव केलाय. तर उत्तर प्रदेशच्या मैनपुरी मतदारसंघातून डिंपल यादव यांनी भाजपचे जयवीर सिंग यांना धूळ चारली आहे. डिंपल यादव या समाजवादी पार्टीचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या पत्नी आहेत. डिंपल यांनी 2 लाखांहून अधिक मतांनी भाजपचे जयवीर सिंग यांचा पराभव केला. हिमाचल प्रदेशच्या मंडी मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरलेल्या कंगना रनौतनं विजय मिळवलाय. भाजपच्या कंगना रनौत अभिनेत्री आहेत. त्यांनी काँग्रेसच्या विक्रमादित्य सिंग यांचा 74,000 मतांनी पराभव केला.
तेलंगणामधल्या हैदराबाद मतदारसंघातून असदुद्दीन ओवेसी यांचा पराभव करण्याचा दावा करणाऱ्या भाजपच्या माधवी लता यांनाच हार पत्करावी लागली. मोदींनी कौतुक केलेल्या आणि संघाची कन्या म्हणून ओळख असलेल्या माधवी लता यांचा ओवेसी यांनी 3.5 लाखांहून अधिक मतांनी पराभव केलाय आणि ओवेसी 5व्यांदा खासदार झालेत. भाजपच्या केंद्रीय मंत्री राहिलेल्या स्मृती इराणी यांनाही या निवडणुकीत तगडी हार सोसावी लागली. उत्तर प्रदेशच्या अमेठी मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या भाजपच्या स्मृती इराणी यांचा काँग्रेसचे किशोरीलाल शर्मा यांनी 1.5 लाखांहून अधिक मतांनी पराभव केला. भाजपच्या मंत्री राहिलेल्या दिवंगत सुषमा स्वराज यांची कन्या बांसुरी स्वराजनेही या निवडणुकीत विजय मिळवलाय. नवी दिल्ली मतदारसंघातून बांसुरी यांनी आपच्या सोमनाथ भारती यांचा पराभव केलाय. आता निवडणुका संपलेल्या आहेत, पण जसं या महिला उमेदवारांनी निवडणूक गाजवली तशी आता संसदेतही उत्तम कामगिरी करावी अशीच अपेक्षा सर्वसामान्य जनता करताना दिसतेय. मग त्या सत्तेत बसून करू देत किंवा विरोधी बाकांवर, याबाबत तुमचं काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. धन्यवाद.